आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिक्षणाची गोडी लावण्यासाठी आनंददायी शिक्षणाचा उपक्रम बाहुबली विद्यापीठाच्या एमजी शहा विद्यामंदिरात राबवला जातोय. उपक्रम बाहुबली विद्यापीठ संचलित एमजी शहा विद्यामंदिर मध्ये इयत्ता 5वी पासून गुणवत्ता वाढीसाठी कृतीयुक्त आनंददायी शिक्षण हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. याचा परिणाम मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढत असून हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवणारा ठरत असल्याचे दिसून येत आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच नैतिकतेचं ज्ञान या शाळेत देण्यात येते, त्यामुळे या विद्यालयाचा समाजात मोठा लौकिक आहे. अशा विद्यालयात इयत्ता 5वी पासून कृतीयुक्त आनंददायी अध्ययन आणि अध्यापन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम मुख्याध्यापक गोमटेश बेडके, संजय तपासे, दादासो वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक विनोद मगदूम, सौ शीलप्रभा कोले, भैरू बागडी, श्री मंदर वांजुळे, श्रीपाल तामगावे, सौ वैशाली पाटील, सौ गंधाली मगदूम, सौ स्वाती इंगळे आदींनी राबवला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक वाढ होऊन त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारला आहे. याला डिजिटल वर्गाची जोड मिळाल्याने हा उपक्रम नवे रोल मॉडेल ठरत असून पालक वर्गातून या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त होत आहे. महानकारी न्यूज साठी संदीप नांद्रेकर. मी श्री विनोद मगदूम, एमजी शहा विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज बाहुबली या ठिकाणी अध्यापक म्हणून कार्यरत आहे. श्री बाहुबली विद्यापीठातर्फे संचलित श्री एमजी शहा विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज बाहुबली या ठिकाणी या चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 5वी साठी नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे ई लर्निंगची सुविधा, त्याचबरोबर दप्तराविना ओझ, त्याचबरोबर एक दिवस LCD वरती अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हे कृतीयुक्त अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यामध्ये आमच्या बाहुबली विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी, आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोमटेश बेडगे सर, त्याचबरोबर उपमुख्याध्यापक संजय तपाशे सर, परिवेक्षक दादासो वाडकर सर आणि संपूर्ण शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांनीच या उपक्रमासाठी निश्चितपणानं मदत केली आणि त्याचा परिणाम म्हणून या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी हा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आनंददायी आणि कृतीयुक्त शिक्षणासाठी हा आमचा प्रयोग निश्चितपणानं यशस्वी झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. विद्यार्थ्यांच्यावरती जो परिणाम झाला तो म्हणजे गैरहजेरीचं प्रमाण कमी झालं आणि विद्यार्थी हसत खेळत या ठिकाणी शिक्षण घेऊ लागलेला आहे.